इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच घटक संचाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया संच या प्रकरणातील पुढील घटक संचाचे प्रकार टाइप्स ऑफ सेट्स। आपण संचाचे काही उदाहरणे पाहूया। हे संच आपण यादी पद्धतीने लिहू। नंबर 1 संच ए चे घटक एक्स अशा आहेत की एक्स ही 3 व 5 मधील नैसर्गिक संख्या आहे। तर आपल्याला 3 व 5 मधील नैसर्गिक संख्यांची यादी करायची आहे। लक्षात आले असेल 3 व 5 मध्ये फक्त एकच नैसर्गिक संख्या आहे, म्हणून ए बरोबर मरीपिकांसात 4 हा एकच घटक आला। दुसरे उदाहरण पाहूया। नंबर 2 संच बी चे घटक वाय असे आहेत की वाय ही 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे। आता 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांची यादी आपल्याला करावी लागेल। मग 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या तुमच्या लक्षात आली असेल, अगदी बरोबर। तर 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याच नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपल्याला यादीच करता येत नाही, म्हणून बी बरोबर मरीपिकांस रिकामाच राहील, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा घटक आला नाही। चला तर मग तिसरं उदाहरण पाहूया। संच सी चे घटक पी असे आहेत की पी ही 5 पेक्षा मोठी व 15 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे आपल्याला या सी संचामधील घटकांची यादी करायची आहे। या यादीमध्ये 5 पेक्षा मोठ्या संख्या असल्या पाहिजेत आणि 15 पेक्षा लहान अशा नैसर्गिक संख्या असल्या पाहिजेत। आपल्या लक्षात आलं असेल 5 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या व 15 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, ती बरोबर, म्हणून सी बरोबर मरीपिकांसात 6 7 8 9 10 11 12 13 14 मरीपिकांस पूर्ण। चला तर पाहूया उदाहरण क्रमांक 4। संच एन कॅपिटल एन संच एन चे घटक एन अशा आहेत की एन ही नैसर्गिक संख्या आहे। आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, 1 2 3 4 अशा अनंत नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून या संचाची जर आपण यादी करायची ठरवली तर ती आपण या पद्धतीने लिहू शकतो। एन बरोबर मरीपिकांसात 1 2 3 4 5 डॉट 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 मरीपिकांस पूर्ण। या सर्व उदाहरणांचं आपण निरीक्षण केलं असतं आपल्या लक्षात येईल या प्रत्येक यादीमधील घटकांची संख्या आपण पाहिली असता या घटकांवर आधारितच संचाचे प्रकार आहेत। पहा उदाहरण क्रमांक 1 मध्ये एकच घटक आहे, म्हणून या पहिल्या प्रकारास आपण एक घटक संच असं म्हणतो। दुसऱ्या संचामध्ये घटकच नाहीयेत, म्हणून अशा प्रकारच्या संचास आपण रिक्त संच, ज्याला आपण नल सेट किंवा एम्प्टी सेट असंही म्हणू शकतो। तिसरा संच ज्यामधील घटक आपणास लिहिता आले, मर्यादित स्वरूपाचे होते, मोजता आले, असे सर्व घटक या संच सी मध्ये आहेत, म्हणून या तिसऱ्या प्रकारास आपण पहा शांत संच म्हणजेच फायनाईट सेट असं म्हणतो। आणि हा चौथा प्रकार की ज्याच्या मधील घटक हे मोजता येतात, लिहिता येतात, मात्र संख्या ही अमर्यादित आहे, म्हणून अशा प्रकारच्या या संचास आपण अनंत संच असं म्हणतो, इनफायनाईट सेट। अशा प्रकारे या संचाचे प्रकार आहेत, एक घटक संच, रिक्त संच, शांत संच आणि
अनंत संच। संचाच्या प्रत्येक प्रकाराची आपण व्याख्या पाहूया व आणखीन काही उदाहरणे अभ्यासूया। एक घटक संच सिंगल टोन सेट, ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात। उदाहरणे, नंबर एक, ए हा सममूळ संख्यांचा संच आहे। आता सममूळ संख्या ही एकच आहे, ती म्हणजे दोन, म्हणून ए बरोबर मेरेपे कंसात दोन हा एकच घटक आला। चला दुसरं उदाहरण पाहूया। संच बी चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स मूळ ही नाही व संयुक्त ही नाही, अशी नैसर्गिक संख्या फक्त एकच आहे ती म्हणजे एक, म्हणून बी या संचामध्ये फक्त एकच घटक येईल तो म्हणजे एक। संचाचा पुढील प्रकार आहे रिक्त संच नल सेट एम्प्टी सेट। ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात, रिकामा महिरपी कंस किंवा फाय या चिन्हाने दाखवतात। उदाहरणे, पहिलं उदाहरण, संच पी चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही दोन व तीन मधील नैसर्गिक संख्या आहे। आता दोन नंतर येणारी नैसर्गिक संख्या तीन आहे, मग दोन आणि तीनच्या मध्ये नैसर्गिक संख्याच नाहीये, म्हणजेच हा रिक्त संच होईल, म्हणून पी बरोबर रिकामा मेमरी बिकम्स किंवा फाय। दुसरं उदाहरण, संच क्यू चे घटक वाय असे आहेत की वाय चा वर्ग बरोबर वजा चार, अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा वर्ग केला की वजा चार येतो? तर अशी कोणतीही पूर्णांक संख्या नाहीये किंवा नैसर्गिक संख्या नाहीये की तिचा वर्ग केला की ऋण चार येईल किंवा ऋण संख्या येईल, म्हणून क्यू या संचामध्ये सुद्धा एक ही घटक नसेल, म्हणून क्यू बरोबर मेरिपिकम्स रिकामा किंवा फाय। या पुढचा प्रकार आहे शांत संच फायनाईट सेट। जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात। उदाहरणार्थ, संच सी चे घटक पी असे आहेत की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे, म्हणजे 1 ते 22 मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधाव्या लागतील आणि त्याही मर्यादित स्वरूपाच्या येतील, मोजता येतील, अशा घटकांची यादी करता येईल, म्हणून सी बरोबर मेरिपिकंसात 4, 8, 12, 16, 20 मेरिपिकंस पूर्ण। दुसरं उदाहरण पाहूया, संच डी चे घटक एक्स असे आहेत की एक्स हा आयचा घटक आहे, म्हणजे एक्स हा पूर्णांक संख्या आहे आणि एक्स वर्ग बरोबर 100, म्हणजे त्या घटकाचा वर्ग केल्यावर 100 येईल, असे घटक आपल्याला सांगता येतील। असे फक्त दोनच घटक आहेत, डी बरोबर मरेपिकंसात वजा दहा आणि दहा या दोनच पूर्णांक संख्या आहेत की त्यांचे वर्ग केल्यानंतर 100 येतात। हे शांत संचाचं उदाहरण आहे। यानंतर शेवटचा प्रकार पाहूया अनंत संच इनफायनाईट सेट। ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात। याची उदाहरणे पाहूया। उदाहरणे, पहिलं उदाहरण, ए हा 5 च्या पटीतील नैसर्गिक संख्यांचा संच आहे। पहा, 5 च्या पटीतील नैसर्गिक संख्या 5, 10, 15 अशा अनंत संख्या सांगता येतील, म्हणून ए बरोबर मेरिपिकंसात 5, 10, 15, 20, ... मेरिपिकंस पूर्ण अशा अनंत संख्यांचा संच तयार झाला। दुसरं उदाहरण, आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे ज्यामध्ये 0 नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या या सर्व संख्या येतात आणि त्या अनंत आहेत, म्हणून आय बरोबर ... -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4... अशा अनंत अमर्यादित अशा या संख्या आहेत, अशा संचास आपण अनंत संच असं म्हणतो। आपण या व्हिडिओमध्ये काय अभ्यासले? संचाचे प्रकार टाइप्स ऑफ सेट्स, एक घटक संच सिंगल टोन सेट, रिक्त संच नल सेट किंवा एम्प्टी सेट, शांत संच फायनाईट सेट, अनंत संच इनफायनाईट सेट। एका नवीन घटकासह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।
हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.